नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग। मी आकाश कदम म्हणजे मिशन आकाश पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि कसे आहात सर्वे? आय होप तुम्ही मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे। तर तुम्ही लास्ट टाइम, मी तुम्हाला लास्ट टाइमच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं माझगावच्या की आपल्याला 1 तारखेला अंधेरीला काम आहे, अंधेरीशी जगदंबा डीएन नगर येथे आपलं आजचा आगमन सोहळा आहे, भव्य दिव्य आगमन सोहळा आपण वाजवत चाललोय। आणि गेल्या वर्षी पण जसं गाजवलेलं तसं ह्या वर्षी पण आपण अंधेरीच्या जगदंबेचा आगमन सोहळा एकदम थाटामाटात गाजवून टाकणार आहे। तर चला, नेहमीप्रमाणेच आपण चाललोय, आता घरातून निघतोय, बॅगेत टी शर्ट वगैरे भरले आणि आपली तयारी वगैरे सगळी झाली। तर इथून नेहमीच्या रुटीननुसार जाणार आपण बंदापूर स्टेशन, तिथून घाटकोपर, तिथून मेट्रो पकडून आपण डीएन नगरला उतरणार, नाही तर आझाद नगरला, तिकडून जवळ आहे आपलं लोकेशन, 5 मिनिटावर चालत चालत आपण तिथं पोहोचू। आणि आजचा सेटअप कसा आहे काय आपल्याला नाही माहिती, ते तुम्हाला लोकेशनवर जाऊन दाखवतो आजचा सेटअप कसा आहे काय। कंटिन्यू आजच्या ब्लॉग मध्ये आणि आज पण फुल तुफान धमाल मजा करूया आपण। फक्त एवढंच आहे, पाऊस नाही पडला पाहिजे। त्या दिवशी माझगावला वाजवायला जेव्हा चालू केलेलं तेव्हा थोडाफार अर्धा तास पाऊस पडलेला, पण वाजवायला मजा आली। पाऊस पडला तरी वाजवायला मजा येते। फक्त एवढंच होतं, इन्स्ट्रुमेंट डिस्टर्ब ना, त्यामुळे आवाज थोडा बंद होतो इन्स्ट्रुमेंटचा, तर पिठावं भरपूर लागतं आवाजासाठी। तर पाऊस नाही आला पाहिजे, पाऊस नाही आला तर तुफान मजा करू आपण। आणि तिकडचा क्राऊड एक नंबर आहे, तर मी जाऊन सगळ्यांना आपल्या मेंबरला भेटवून देतो। तर चला जाऊया आपल्या लोकेशनला, कंटिन्यू राहू ब्लॉग मध्ये। जस्ट आपण घरातून निघालोय आणि आज आपण गाडी घेऊन चाललोय, कारण की रात्री ना रिक्षाची लय वाट बघायला लागते, ट्रेन लेट झाल्यानंतर पॅसेंजर भेटत नाही, मग त्यामुळे टाइमपास होतो। त्यामुळे आपली गाडी घेऊन चाललो, आज स्टेशनला पार्किंग करूया। आणि ना खूप दिवस झाले गाडीची सर्व्हिसिंग बाकी आहे आणि थोडंफार काम करायचं स्टिकरिंग विकरिंगचं। आता नवरात्री झाल्या की पहिलं गाडीचं काम करणार, वेळ भेटला की आपल्याला, आणि गाडी एकदम ताबतीब नवीन बनवणार आहे। तर चला जाऊया स्टेशनला, गाडी वगैरे पार्क करू, आपल्या लोकेशनला जाऊन भेटू आपण डायरेक्ट। चला घाटकोपरला पोचलोय आणि एवढं गरम होते ना, 3-4 दिवस पाऊस होता, पण आता 2 दिवस झाले एवढं तुफान ऊन पडते ना, दुपारचं गरम होतं आणि रात्रीचा थंड क्लायमेट आहे, क्लायमेट पण एकदम डेंजर असतं रात्रीचा। आपण बदलापूरला जेव्हा जातो ना तेव्हा थंडी लागते, धुकं पडलेली असतात, तर एवढं थंड। आता जाऊया आपण मेट्रोला, मेट्रो पकडून आपल्या लोकेशनला जाऊया डीएन नगरला। आणि राघवला फोन करतो, कुठं काय विचारतो, नाही तर मी एकटा पुढं निघून जातो आपल्या लोकेशनला, बाकीच्या गँगला भेटूया। आणि ना आज कसं आहे, सकाळचं पार्किंगला जागा नसते गाडीला, दुपारी 4 वाजेपर्यंत आज गाडी बाहेर लावली आहे मी, पार्किंगला जागा नाही भेटली म्हणून आता गाडी बाहेर लावली। फक्त टोवाल्यांनी उचलून नाही नेली पाहिजे, कारण की तिथं फील होतात, बघूया काय झालं नाही पाहिजे, रात्री जाऊन गाडी भेटली पाहिजे, नाही तर शोधाशोध नाही होणार माझी, कारण की कुठं घेऊन जातात ही पण आपल्याला आयडिया नाही। चला लोकेशनवर जाऊन भेटूया डायरेक्ट। जस्ट आपण आपल्या लोकेशनला पोहोचलोय आणि मेट्रोमध्ये मला विनायक पण भेटलेला, तर दोघं जण एकत्र आलोय आणि आपला सेटअप चालू आजचा। हर हर शंभू, इन्स्ट्रुमेंट तिकडे काढून ठेवले आणि तर सेटअप चालू आहे, सेटअप करता सगळी जण। लागो
हो योगेश काय बोलता, तीन गाड्या आणि इथून आपलं चालू होणार आहे आणि आपला इंस्ट्रुमेंट इथं ठेवलं आहे. ऑनसेट इकडे, ड्रम इकडे, अर्धा इंस्ट्रुमेंटच्या केस वगैरे इकडे, पटपट बॅग वगैरे टेम्पोत ठेवूया आणि आज लवकर आलो आपण लोकेशनला. थोडंफार काहीतरी खाव्या वाजवायला अजून टाईम आहे, टेम्पोत बॅग वगैरे ठेवूया. मला असं निवांत बसलं आहे. काय कर रे बे, बॅग संभाळत आहे. चला सेटअप वगैरे झाले, आपण आपलं काम करू. आपलं काम काय ना, आपल्याला डायरेक्ट वाजवायचं आहे, तर आपण टी शर्ट वगैरे चेंज करू, टाईम आहे अजून. तर पहिला नाश्ता वगैरे करूया, मग भेटूया. काय बोलतोय भाव्या, बरोबर ना? भाव्या काहीतरी बांधाबांधी करतो का, आला हसायला एवढा? हा का आला हसायला? चला भेटूया आपण, चेंज वगैरे करू. फायनली टी शर्ट वगैरे चेंज केले आणि आता वाजवायला आपण चालू करतोय. आपली देवी पण आले आणि आपलं सगळं इंस्ट्रुमेंट इथं काढून ठेवलंय, बेस इथं ठेवलेत. आणि आजचा सेटअप काय, किती ड्रम येत रे? 7 3 4 5 6 7 ड्रम, त्यातले 3 ड्रमवाले इकडे आहेत, म्हणजे तिसरा मी आहे, दादा इकडे उभा आहे. रोहित गमरे, बॉबी वगैरे ती लोकं पाठवत. रोहित गमरे इकडे फोनवर बोलतोय. आणि देवी ट्रॉलीवर ठेवली की वाजवायला लगेच आपण चालू करणार आहे. भाई मजा करायची की नाही आज? घालून टाकायची हा भाई, लास्ट टाइम सारखा हंगामा. हे बेस ट्युनिंग करतायत, यांची बेसवाली गँग येतो बे. बेस पण किती आहेत? 7 येत ना रे? हां, 7 बेस, 7 ड्रम, 3 ताशे, 3 थाप, 2 रोटो सेटअप. तर जनरेटरचं सा चालू आहे आणि देवी ट्रॉलीवर ठेवतायत. देवी ट्रॉलीवर वगैरे ठेवून झाली की लगेच आपण वाजवायला चालू करू. तोपर्यंत आपण आपला ड्रम ट्युनिंग करून घेऊया. काय झालं भावा? काहीतरी ऑर्डर करतायत, पेमेंट झालंय. तर आता नवरात्रीसाठी शॉपिंग चालू आहे. चला आपण ड्रम आपला ट्युनिंग वगैरे चालू करूया, करून टाक्या. A few moments later.
मारणार बॅडी बॅड गुडगत निघालो कारण की आमची लास्ट मेट्रो गेली तर आम्हाला लय उलट सुलट फिरून जायला लागणार, त्यामुळे आम्ही पटापट निघालोय. मी राघव वगैरे हे लोक चालत आहेत, जाऊ पटपट मेट्रो पकडून. आणि आता वाजले 11:15, 11:30 लास्ट मेट्रो. मेट्रो भेटते की नाही काय माहिती. मेट्रो स्टेशन पासून आपलं जवळच होतं आजचं लोकेशन. मेट्रो स्टेशन पासून पोचलोय डीएन नगरला, तर जाऊया आणि आपल्याला लवकर जी ट्रेन भेटते का बघूया. आणि उद्या पण आपला शो आहे, तर चला पहिली पटपट मेट्रो पकडायला जाऊया. नो टाइम पास, जसे पळतात बघा रस्ता क्रॉस करत भाग मिळता भाग भाग भाग. आम्ही किती जण आहे? 1, 2, 3, 4, 5, 6 जण आहे. स्वप्नील, मी, राघव, रोहित आहे, लॉरेन्स आहे आणि आमचा गुलाबजाम आहे. व्हिडिओ घेत होतो म्हणून मी पाठी राहिलेलो. अरे अजून 1-2 व्हिडिओ याला लई घाई लागले आज घरी जायची. बटन दाबतो, थांबा, बंदच करतो. ह्या एक्सिलेटरचा मी लई फायदा करून घेतो, बटन दाबून बंद करून टाकतो. नाही झाली रे, पण क्या हो गे रे. हा हा, टी शर्ट ला काहीतरी लागले, घाण लागले. ग्रीस लागले, ग्रीस जीस. मजा आहे की नाही आज? मजा आहे, ड्रम बजाने खूप मजा आहे. फक्त एवढंच आहे की आज एवढं गरम होत होतं ना, की घामाने पूर्ण भिजलोय ना, इरिटेट होत आहे. आता आपण घाटकोपरला पोचलो की बघूया टी शर्ट चेंज करायलाच. ए सी मधून मस्त थंड थंड हवा का जावं. चला भेटूया, डायरेक्ट घरी जाऊ. जस्ट आपण घरी आलोय आणि डीएन नगर वरनं मेट्रो पकडून आपण घाटकोपरला आलेलो. पण घाटकोपरला ट्रेन खूप लेट होत्या, बदलापूर गाडी तर 1 तास लेट होत्या आणि खोपोली गाडी अर्ध्या तासाने आपल्याला आली. तर स्टेशनला उभं राहून पाय दुखायला लागलेले, कारण की काहीतरी प्रॉब्लेम झालेला ट्रेनचा, कुठंतरी तारा तुटलेला, त्यामुळे ट्रेन खूप लेट होत्या. आज दिवसभरात ट्रेन खूप लेट होत्या.
लय वैतागून आलोय, नशीब बसायला जागा ठाण्याला भेटलेली आपल्याला. आणि माझ्याबरोबर राघव होता, राघव ठाण्याला उतरला आणि स्लो ट्रेन पकडून तिकडून पुढे गेला. आपण घरी आलो आणि नशीब गाडी आपली होती, कोणी काय केलं नाही, टोबीवाल्यांनी काय उचललं नाही, गाडी जस्ट बिल्डिंग मध्ये पार्क केली. आणि आता फ्रेश होऊया, कारण की आता वाजलेत ना, 2 वाजलेत, आपल्याला यायला नेहमी लेट होतं. 2-3 आपल्याला फिक्स आहे, घरी यायचा टायमिंग फिक्स आहे, जेवण झोपायला आपल्याला 3-3:30 वाजतातच. तर आता फ्रेश वगैरे होऊया, मस्त थंड पाण्याने आंघोळ करा, गरमीने भिजलेलो आपण, तर आंघोळ वगैरे करूया, जेव्हा वगैरे आणि आराम करा, ब्लॉग एडिट करा आणि आराम करा, कारण की उद्या पण आपल्याला शो आहे कांदिवली पोयसरला, तर आपल्याला तिकडे पण जायचंय. आणि परवापासून घटस्थापना आहे 3 तारखेला, तर परवा सकाळी आपला शो पण आहे आणि संध्याकाळपासून आपला धांड्या पण चालू होणार आहे. तर आजच्या तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं अंधेरीच्या जगदंबेचं आगमन, आपण एकदम तुफान एन्जॉय आणि धमाल करून टाकले, एकदम गाजवून टाकले, पब्लिकनी पण एन्जॉय केला, आपण पण, कारण की मी तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच बोललेलं आहे, तिकडची पब्लिक एकदम एन्जॉय करणार आहे, लेडीज पासून लहान पोरांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तसेच आहेत, खूप एन्जॉय केली पब्लिकने, आम्ही पण केली, एकदम जोरात आगमन झालंय. तर चला नेहमीप्रमाणे ब्लॉग एंड करतो, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तर चला बाय बाय आणि गुड नाईट. आणि आई माऊलीचा उदो उदो.